इसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आणि ही जी आमची आरक्षण बचाव कृती समिती आहे त्याचा एक सदस्य आहे. आज 24 तारखेपासून विशेष म्हणजे आज सत्यशोधक समाज स्थापना दिवस पण आहे आणि मंडल दिन पण आहे, सॉरी आपला पुणे करार दिवस आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौकात आमची ही आरक्षण बचाव महारॅली निघत आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, सर्व समाजाची सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करा, संख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व द्या, महिला सुरक्षा महिला आरक्षण त्वरित लागू करा. जो 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ज्याच्या अंतर्गत पहिल्या जनरेशनलाच बेनिफिट मिळावेत, कुठल्याही प्रकारचं क्रिमिनियर आपण लावता कामा नाही. माझं नाव अरुण गाडे आहे, काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा अध्यक्ष आहे. काष्ट्राईब महासंघ संविधान परिवार राष्ट्रीय संयुक्त मोर्चा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन राष्ट्रीय चमत्कार महासंघ भारतीय बौद्ध महासंघ या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही राष्ट्रीय बचाव आरक्षण बचाव कृती समिती तयार केली आणि या राष्ट्रीय आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज आरक्षण बचाव रॅली महारॅली काढलेली आहे. ही नागपूरच्या संविधान चौकामधून मुंबईला जाणार आहे सर्व शहरामधून फिरून. आमची मूळ जी मागणी आहे, 1 ऑगस्टचा जो निर्णय आलेला आहे या 1 ऑगस्टच्या निर्णयामध्ये SC ST चं क्लासिफिकेशन सब क्लासिफिकेशन करावं, क्रिमिनल लेअर लावावं आणि तेव्हापासून या पूर्ण देशामध्ये एक मागासवर्गीयांमध्ये SC ST तसेच OBC मध्ये सुद्धा एक भयाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की रोहिणी आयोगाच्या मार्फत OBC ने आरक्षण लागू करणार आहे तेव्हा वर्गीकरण लागू करणार आहे, त्यामुळे हा सर्व समाजांचं आरक्षण बंद करण्याचं षडयंत्र हे भारतात राबविल्या जात आहेत आणि ते सवर्णांच्या माध्यमातून. सर्वप्रथम मी रमेश फुले, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा सचिव आहो. आरक्षण बचाव कृती समितीतर्फे माननीय अरुण गाडे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व संघटनाचे सर्व पदाधिकारी इथं मोठ्या संख्येने जमलेले आहेत. आरक्षण बचाव समितीद्वारे काही प्रमुख मागण्या आहेत, मी तुम्हाला त्या वाचून दाखवतो. राज्य शासनाने मागासवर्गीय संघटना व इतर कामगार कर्मचारी संघटनांमध्ये भेदभाव बंद करावा, मागासवर्गीय संघटनांना न्याय देण्यात यावा, कास्ट्राईब OBC SC ST VJNT SBC कर्मचाऱ्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. मागासवर्गीय सेवा विषयक व आरक्षण धोरणाबाबत या संघटनेने आंदोलने सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र शासनाचा 7 मे 2021 शासन निर्णय तात्काळ रद्द करून माननीय सर्व न्यायालयाचा अंतिम आदेश अधीन राहून पदोन्नती आरक्षण लागू करावे, जातीयतेचे निर्मूलन करण्यासाठी PC वर जात लिहिणे बंद करावे व फक्त प्रवर्गाचा उल्लेख करावा, तसेच जातीचे प्रमाणपत्र देणे बंद करून प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 रोजी मागासवर्गीयाचे उपवर्गीकरण बाबत दिलेला निकाल हा जातीत संघर्ष करणारा असल्याने त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्र करण्यात येऊ नये, जातीत पेट निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय शासनाने घेऊ नये. अनुसूचित जाती करिता परदेशी शिष्यवृत्ती संख्या 75 वरून 300 करण्यात यावी, जागतिक विद्यापीठ नामांकन 300 पर्यंत प्रवेशिका उत्पन्नाची अट लागू.